कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवासी वाहनांवर घातलेले निर्बंध आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेत कर्नाटक राज्यात प्रवेश करताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं बंधनकारक केलंय तसंच कर्नाटकमधून इतर राज्यात जाणाऱ्या वाहनांवरील बंधनं मागे घेतली आहेत त्यामुळं कर्नाटकातील प्रवेश सुलभ झालाय कोरोना काळात महाराष्ट्रासह इतर राज्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर कठोर बंधनं घालण्यात आली होती त्यामुळं अनेक प्रवाशांना कोगनोळी सीमेवरून माघारी परतावं लागत होतं दरम्यान महाराष्ट्रासह देशातील कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळं कर्नाटक शासनानंही राज्यातील प्रवेशावर घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना आता कर्नाटकात प्रवेश मिळेल ज्यांनी केवळ एक डोस घेतलाय अशा प्रवाशांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक आहे त्यानंतर केवळ निगेटिव्ह अहवाल असलेल्या प्रवाशांनाच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जातो तसंच कर्नाटकमधून अन्य राज्यात जाणाऱ्या प्रवासी वाहनांवरील बहुतांश निर्बंध सौम्य केलेत ज्या राज्यात जायचं आहे तिथलं ओळखीचं प्रमाणपत्र पाहिल्यानंतर पुढं सोडलं आहे परिणामी कागलजवळच्या कोगनोळी तपासणी नाक्यावरील वाहनांच्या रांगा कमी झाल्यात